नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कुतवळ तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या चॅनल स्मार्ट टेबल ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पुरंदर तालुक्यामधील सासवड या ठिकाणाला भेट दिली होती आणि सासवड मधील संपूर्ण प्रेक्षणीय स्थळांचा आपण या ब्लॉग्स मध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सासवड मधील संगमेश्वर मंदिर आणि सासवडचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या दोन्ही मंदिरांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण संत सोपान काकांची समाधी आणि सांगावटेश्वर या मंदिराची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ संपूर्ण पूर्ण बघा आणि या मंदिराची काय विशेषता आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, प्रथमतः आपण जाणार आहोत सासवडमधील सांगावटेश्वर या मंदिरामध्ये। सांगावटेश्वर मंदिर पांडवकालीन असून या मंदिराला फार असा इतिहास आहे। या मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर चला तर जाऊया आपण सांगावटेश्वर मंदिरामध्ये। मित्रांनो, आज आपण आलोय सांगावटेश्वर मंदिरामध्ये। सासवड बस स्थानकापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर वटेश्वर हे जागृत स्वयंभू मंदिर आहे। हे पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिराला 25 दगडी पायऱ्या आहेत। याही मंदिराची रचना संगमेश्वर मंदिराशी मिळती जुळती आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारातून जात असताना आपणास किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून जात असल्याचे जाणवते। पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपणास समोर पूर्वाभिमुखी मंदिर दिसते। तसेच डाव्या बाजूला दीपमाळ व समोरच तुळशी वृंदावन नजरेत पडते। असे पाहिले तर मंदिराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूस दोन दीपमाळा दिसतात। संगमेश्वर मंदिराप्रमाणेच याही मंदिराची वास्तू ही हेमाडपंती आहे। पांडवकालीन दगडी वास्तू असूनही वास्तू आहे अशी आहे, त्यामुळे आपणास त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा नमुना येथे पाहावयास मिळतो। मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपणास मंदिराच्या भव्यतेचा व दिव्यतेचा अभ्यास होतो। वास्तूवरील नक्षीकाम आणि शिल्पाने व्यापलेल्या भिंती नजरेस पडतात। हा अनुभव मनाला आनंद देऊन जातो। मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच नंदीचे दर्शन होते। मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आकर्षक नक्षीकाम केलेले खांब नजरेस पडतात। सभागृहात मंदिराला शोभेल असे कासव आहे। मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पाहिले असता आपणास सभागृहातील नंदीचे मुखदर्शन होते। मंदिराच्या गाभाऱ्यात पाषाणामधील शंभू महादेवाची पिंड आपणास पाहावयास मिळते। मित्रांनो, मंदिराची विशेषता म्हणजे दगडी वास्तूवर कोरलेली शिल्पे आणि सुंदर नक्षीकाम। येथे एका स्तंभावर दोन ठिकाणी महिषासूर मर्दिनीची शिल्पे आहेत। वध होत असताना महिष आपले महिषासूर रूप टाकून धडातून प्रकट होताना दिसतोय। याच शिल्पाच्या खाली शरब हा प्राणी आपल्याला दिसतो। अशा प्रकारे ताक घुसळणारी स्त्री, कुस्तीगीर आणि नर्तक, शाखामृग, सुबक नक्षीकाम अशा प्रकारची अनेक शिल्पे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शिल्पांचा खूप परिचय होऊन जातो। मित्रांनो, या मंदिराचा जीर्णोद्धार 1700 अंबाजी पुरंदरे यांनी केला। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 18 नोव्हेंबर 1954 या मंदिराला भेट दिली होती। पेशवेकालीन कळस मात्र हल्लीच सोनेरी रंगाने रंगवून काढलेला आहे। दगडी सभामंडपावर केलेलं कळसाचं बांधकाम हे मराठा शैलीत, मात्र सभामंडपातल्या भिंतीवर विविध प्रकारची शिल्पे आहेत, ते इथलं वैशिष्ट्य। संपूर्ण मंदिराचा परिसर हा चौकोनाकृती असून काळ्या कभिन्न दगडी बांधकामाने सुसज्ज आहे। यानंतर मित्रांनो, आपण मंदिराच्या बाहेरील व्ह्यू पाहणार आहोत। मंदिराच्या बाहेर सर्व सुविधांयुक्त परसबाग आहे, त्यामुळे मंदिराला एक सुंदर रूप येऊन जाते। मंदिराच्या समोरील झाडे ही मंदिराची शोभा वाढवतात।
तांगावटेश्वर मंदिरानंतर आता आपण जाणार आहोत संत सोपान काकांच्या समाधीला भेट द्यायला. संत सोपान काकांची समाधी ही सासवडची भूषण आहे, तर याच समाधीला आपण आज भेट देणार आहोत. तर जाऊयात सोपान काकांच्या समाधीला भेट देण्यासाठी. मित्रांनो, आपण आलोय संत सोपान काका महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाण्याअगोदर आपणास नागेश्वराचे महादेव मंदिर लागेल. या मंदिराच्या मागेच संत सोपान काका महाराजांची समाधी आहे. नागेश्वर मंदिर हे संत सोपान काका देवांच्या आधीचे मंदिर आहे. ही पिंड नवीन पिंड असून जुनी पिंडही आपणास मंदिराच्या बाजूला दिसते. तुम्हाला समाधी मंदिराकडे जाण्याअगोदर हे नागेश्वर मंदिर दिसेल. या मंदिराला वळसा घालूनच तुम्ही सोपान काका महाराजांच्या समाधीकडे जाऊ शकता. अशा रीतीने मित्रांनो, सासवडमधील पर्यटन स्थळ ही सिरीज येथे संपली. पुन्हा भेटूया लाईफ ऑफ पुरंदरमधील नवीन भागात. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.